लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होताच सत्तारूढ पक्षानं कालच्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपाला मिळालेल्या उघवघवीत यशाबद्दल त्यांचं जोरदार स्वागत करत बार बार मोदी सरकार अशा घोषणा दिल्या कामकाजाला सुरुवात होताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केंद्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस लोकसभेत सादर केलं त्यापूर्वी सभागृहात झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं